32 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावाला आजच भेट द्या, कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं CNC मशीन। या मशीनद्वारे चष्मा फिटिंग, लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे तपासणी, डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच, तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन, काचबिंदू पूर्व तपासणीसाठी नॉन कॉन्टॅक्ट अत्याधुनिक टोनोमीटर मशीनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणं आणि मोफत डोळे तपासणी, या ठिकाणी 3D रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपी क्वालिटी कंट्रोल सुविधा। तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला, जुनी स्टेट बँक जवळ संगमनेर। 88 87 27 25 आणि 82 75 92 99 94। निवडणुकीचा पहिला टप्पा महाराष्ट्राचा झाला, आता दुसरा तिसरा आणि चौथा अजून 3 टप्पे आहेत। महाविकास आघाडीनं सगळ्या जागा लढायचा निर्णय घेतला आणि सगळ्यांना एखाद्याच्या जागेचा इशारा ठेवला, तर सगळ्या राज्यामध्ये महाविकास आघाडीच्या निर्णयाच्यामध्ये एक वाक्यता आहे। राष्ट्रवादी काँग्रेसनं लोकसभेच्या जागा या कमी घेतल्या आणि हा निर्णय आम्ही जाणीवपूर्वक केला, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अधिक लक्ष उद्या होणाऱ्या विधानसभेवर आहे। विधानसभेमध्ये अधिक जागा देण्याचा प्रयत्न करणं आणि अधिक विधिमंडळामध्ये प्रभावी कार्यकर्ते पाठवणं हा विचार ही स्ट्रॅटेजी राष्ट्रवादी काँग्रेसची आहे। आम्ही या ठिकाणी फक्त 10 जागा देण्यास आहे, पण आत्ताच प्रक्रिया सुरू झाली, अजूनही काही ठिकाणचे फॉर्म भरायचे, पण तीच हळूहळू जे महाराष्ट्रात दिसतंय ते महाविकास आघाडीचं दिसणं अंतर दिसते आणि माझी खात्री आहे की ज्या जागा आम्ही निर्णयच आहे तिचा आमचा निर्णय निकाल हा उत्तम दर्जाचे राहणार आहे। कालच्या लोकसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 4 खासदार होते आणि विरोधकांचे सगळे मिळून 6 लोक होते। ही जी संख्या आहे तिच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाद झालेले चित्र या निवडणुकीत दिसेल असं माझं अवघड दिसेल आणि म्हणून ही प्राथमिक माहिती ही मी चौथ्यापर्यंत ठेवतो। भाजपाने 405 तर नावं दिलंय, तो कितपत यशस्वी काय होईल असं तुम्हाला काय वाटतं? मला सगळं चुकीचं वाटतं आणि चुकीचं असं वाटतं की एकंदर लोकसभेची जी संख्या आहे 547 ती 547 त्यांनी सांगितली तर तुम्ही आधी खरी म्हणली। दादा अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृह वस्तू भांडार, 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त गृह वस्तू भांडार मध्ये।